हॅलो डियर स्टुडंट्स दिस इज मिस्टर कैलास तिडके लेक्चरर इन इंग्लिश सी एस एम एस एस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक औरंगाबाद टुडे वी आर गोइंग टू सी व्हाट आर दी पार्ट्स ऑफ स्पीच मराठीमध्ये ज्याला आपण शब्दांच्या जाती म्हणतो शब्दांच्या जाती कशासाठी उपयोगाच्या आहेत किंवा इंग्लिश ग्रामर शिकत असताना एखादं वाक्य ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस जर शब्दांच्या जाती तुम्हाला व्यवस्थित माहीत असतील तर एक मिनिंगफुल सेंटेन्स ज्याला आपण अर्थपूर्ण वाक्य म्हणतो अशा पद्धतीचं वाक्य बनवण्यासाठी उपयोग होतो तर ह्या कोणकोणत्या शब्दांच्या जाती आहेत यांचा उपयोग नेमका कोण त्या ठिकाणी होतो या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात चला तर मग पाहूयात पार्ट्स ऑफ स्पीच याला आपण मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की नेहमी करता आपण मराठीतून इंग्लिश ग्रामर शिकतो त्यामुळे आपण इंग्लिश ग्रामर किंवा शिकत असताना किंवा इंग्रजी बोलत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची अडचण येते तर त्याकरता आपण मराठीतून इंग्लिश ग्रामर न शिकता आपण इंग्लिशमधूनच त्याचे मिनिंग समजून घेतले पाहिजेत फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी किंवा ती गोष्ट समजून घेण्यासाठी आपण फक्त मराठीचा उपयोग करणं आवश्यक आहे तर आपण पाहूयात मी एक समजण्यासाठी तुमच्या या ठिकाणी मी काही शब्दांचे नावं मराठीमध्ये दे, देत आहे आपण कृपया ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा तर एकूण आठ पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ज्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे नाऊन ज्याला आपण नाम म्हणतो दुसरी आहे प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम तिसरी आहे वर्ब दॅट इज कॉल्ड ॲज क्रियापद फोर्थ वन इज ॲडव्हर्प क्रियाविशेषण अव्वे फिफ्थेक्टिव ज्याला आपण विशेषण म्हणतो सिक्स्थ इज प्रिपोजिशन ज्याला आपण शब्दयोगी अव्वे म्हटलं जातं सेवन्थ इज कंजक्शन्स याला आपण उभयानवी अव्यय असं म्हणतो आणि आठवी आहे ती म्हणजे इंटरजेक्शन्स याला आपण केवळ प्रवे प्रयोगी अव्यय असं म्हणून मराठीमध्ये संबंधलं जातं तर या पार्ट्स ऑफ स्पीचचा आपण एक इंट्रोडक्टरी आपण अभ्यास करूयात की एक परिचय या पार्ट्स ऑफ स्पीचचा करून घेऊयात जेणेकरून तुम्हाला पुढे ज्या ज्या ठिकाणी यांचा उपयोग करायचा आहे त्या त्या ठिकाणी आपण पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थितरित्या उपयोग करू शकतो तर सर्वात पहिली पार्ट्स ऑफ स्पीच आहे ती म्हणजे नाऊन तर व्हॉट इज मीन बाय नाऊन नाम म्हणजे काय अ नाऊन इज अ नेम गिव्हन टू पर्सन प्लेस ऑर थिंग कुठली व्यक्ती वस्तू व ठिकाण यांना दिलं गेलेलं नाव म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला नाऊन म्हणतो तर या नाऊनचा उपयोग कशासाठी होतो नाम कुठं वापरलं जातं या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहूयात याची काही उदाहरणं पाहूयात फॉर एक्झाम्पल शेक्सपियर वॉज अ ग्रेट ड्रॅमॅटिस्ट आता शेक्सपियर हे एक नाऊन आहे आणि ड्रमॅटिस्ट हे सुद्धा नाऊन आहे आता नामाचे काही प्रकार पडतात पहा कॉमन नाऊन कलेक्टिव्ह नाऊन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन प्रॉपर नाऊन हे सगळे नामाचे प्रकार आहेत किंवा मटेरियल नाऊन याच्यापैकी कुठला प्रकार आहे तर शेक्सपियर हे प्रॉपर नाऊन आहे आणि ड्रमॅटिस्ट इज अ कॉमन नाऊन म्हणजे एक प्रॉपर नाम आहे विशिष्ट नाम आहे आणि दुसरं म्हणजे सामान्य नाम आहे तर या नामांचा ज्यावेळेस आपण वन बाय वन अभ्यास करूयात त्यावेळेस आपण पाहणारच आहोत की एक्झॅक्टली व्हॉट आर दे टाइप्स ऑफ नाव तत्पूर्वी तुम्हाला एक ओळख असावी म्हणून सांगतो की नाम म्हणजे काय तर व्यक्ती वस्तू ठिकाण यांना दिले गेलेले नाव कुठली एखादं ठिकाण असेल जागा असेल किंवा व्यक्ती असेल वस्तू असेल यांना ज्या नावाना आपण संबंधतो त्याला आपण नाउन म्हण म्हटलं त्याचं त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे बीबिका मकबरा इज सिच्युएटेड इन औरंगाबाद नाऊ बीबिका मकबरा इज नाउन आणि और औरंगाबाद इज असो नाऊन दोन्हीही या ठिकाणी प्रॉपर नाउन आहेत तर हे विशिष्ट नाम आहेत त्या वस्तूला किंवा त्या ठिकाणाला दिलं गेलेलं विशिष्ट नाम म्हणजेच आपण नाउन म्हणतो तिसरं सेंटेन्स आहे द सन शाइन्स ब्रायटली नाऊ द सन इज ऑल्सो नाउन पा या प्रत्येक सेंटेन्समध्ये ज्याला आपण अंडरलाईन केलेलं आहे किंवा रेड कलरमध्ये आहे पण तुम्ही पाहू शकता ही सर्व नामाची उदाहरणं आहेत चौथं उदाहरण आहे ते म्हणजे ही फॉट विथ करेज नव भा करेज इज ऑल्सो नाऊन करेज काय आहे तर अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे भाव वाचक नाम आहे ज्याच्यामधून काहीतरी भाव प्रगट होतो त्यामुळं करेज जी गोष्ट आपल्या डोळ्यानं आपण पाहू शकत नाही फिलिंग्स रिलेटेड असते आपल्या भावना भावनेशी रिलेटेड असते त्या सुद्धा आपण नाऊन म्हटलं जातं ठीक आहे तर हे असे काही नामाचे विशिष्ट उदाहरण आहेत यावरून आपण नाम म्हणजे काही हे समजून घेऊ शकतो त्यानंतर दुसरं पार्ट्स ऑफ स्पीच आहे किंवा शब्दाची जात आहे ती म्हणजे सर्वनाम सर्वनाम म्हणजे नेमकं काय का प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड अप नाउन म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय आहे तर सर्वनाम आहे आता नामाच्या ऐवजी शब्द कुठला वापरला जातो फॉर एक्झाम्पल ही सी इट आय वी यू दे ही म्हणजे कोणासाठी वापरलं जातं तर व्यक्तीसाठी वापरलं जातं सी हे सुद्धा व्यक्तीसाठीच वापरलं जातं फक्त त्याच्यामध्ये जेंडरनुसार वापरलं जातं ही इज यूज्ड फॉर फॉर पर्सन अँड सी इज यूज्ड फॉर अ लेडी ऑर वुमन सो इट डिफर्स अकॉर्डिंग टू दी जेंडर्स म्हणजे जेंडर्स त्यांचे जे लिंग असतात पुल्लिंग आणि स्त्रीलिंग याच्यानुसार हे वापरले जातात त्याच्यामध्ये काही कॉमनच्या काही गोष्टी आहेत किंवा ज्याला आपण समूहवाचक नाम म्हणतो जसं पीपल आहे वी आहे तर अशा काही अनेक वचनी नामांच्या समोर आपण वेगवेगळे सर्व नाम वापरतो तर या ठिकाणी काही आपण एक्झाम्पल पाहूयात की सी इज अ काइंड गर्ल आता सी हे एक सर्व नाम आहे ऐवजी या ठिकाणी मी सीता घेतलं सीता सीता इज अ काइंड गर्ल आता प्रत्येक वेळेस मला सीता सीता असं यूज न करता त्याऐवजी मी तिला सी म्हणून संबोधू शकतो म्हणजे ते जनरल स्टेटमेंट होऊन जातं एक सर्वसामान्य वाक्य होऊन जातं म्हणजे ते कोणालाही लागू पडतं त्यानंतर दुसरं आहे ही प्लेज इज व्हायोलिन आता ही म्हणजे राम असू शकतो ही म्हणजे श्याम असू शकतो ही म्हणजे आणखी कोणी असू शकतो इट मे बी एनी पर्सन तर त्याला आपण सर्वनाम म्हणून ओळखतो त्यानंतर तिसरं सेंटेन्स आहे यू आर अ स्ट्युपिड पर्सन यू इज ऑल्सो प्रो यू म्हणजे कोणाला तरी म्हटलेलं आहे आपण तू तुम्ही आणखी कोणी एक्स वाय झेड पर्सन असेल त्याला आपण यू म्हणून संबंधतो तर हे सुद्धा यू म्हणजे तुम्ही लोक तुम्ही लोक किंवा तू अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण एखाद्याला संबंधतो किंवा एखाद्याला ओळखतो किंवा विषयी आपण बोलतो त्यावेळेस आपण यू हे सर्वनाम वापरतो किंवा त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतो त्यानंतर आहे दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह पीपल आता हे पीपल इज अ कलेक्टिव्ह नाऊन ओके तर हे समूहवाचक नाम आहे एकापेक्षा अनेक लोकांना संबोधण्यासाठी जे काही नावून सर्वनाम नाम वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो तर कलेक्टिव नाव म्हणतो तर त्याच्यापैकीच हे आहे ते म्हणजे दे दे कशासाठी वापरलं जातं तर एकापेक्षा अनेक व्यक्तींना अनेक वचनी नाम नामांच्या अगोदर वापरलं जाणारं सर्व नाम ते म्हणजे आहे दे ओके तर ही काही एक्झाम्पल्स आहेत जी आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की सर्वनामाचा उपयोग कुठं केला जातो तुम्हाला एकेका एक 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 एक्झाम्पलवरून लक्षात येईलच त्यानंतर आपण पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं इंग्लिश ग्रामरमध्ये ज्या शब्दाच्या जातीचं अतिशय महत्त्व आहे ती म्हणजे वर्ब आहे ज्याला आपण क्रियापद म्हणतो क्रियापद वर्ब म्हणजे क्रियापद असा कुठलाही वर्ड की जो ॲक्शन दाखवतो क्रिया दाखवतो वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अॅन ॲक्शन एनी वर्ड दॅट शोज अँड ॲक्शन फॉर एक्झाम्पल आय एम स्पीकिंग मी बोलत आहे आय एम वॉकिंग आय एम टॉकिंग आय एम रायटिंग ओके मी लिहित आहे मी खात आहे मी पळत आहे अनेक कुठल्याही टाईपची एखादी तुम्ही क्रिया करत असाल तर त्याला आपण वर्ब म्हणतो किंवा त्याला क्रियापद म्हणतो उदाहरण पाहूया त्याची पूजा इज सिंगिंग अ सॉंग पूजा गाणं गात आहे तर गाणं गाण्याची क्रिया याला आपण काय म्हणतो वर्ब म्हणतो कारण तिथं एक ॲक्शन एक आहे दे नेक्स्ट इज सी रोट अ स्टोरी तिने स्टोरी लिहिली म्हणजे लिहिण्याची या ठिकाणी क्रिया झालेली आहे नेक्स्ट इज अजय इट्स अ मँगो अजय अंबा खात आहे किंवा अजय आंबा खातो अशी एक क्रिया आहे खाण्याची क्रिया आहे लिहिण्याची क्रिया आहे गाण्याची क्रिया आहे किंवा आय कॅन प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळू शकतो आता खेळण्याची क्रिया कुठल्याही टाईपची एखादी क्रिया असेल की ज्या क्रियेमधून काहीतरी कृती दाखवली जाते ॲक्शन दाखवली जाते किंवा ॲक्शन होते त्याला आपण वर्ब म्हणतो वर्ब हे अतिशय महत्त्वाची पार्ट्स ऑफ स्पीच आहे आपण सर्वांनी वर्ब समजून घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये मेन वर्ब आणि स ज्याला आपण हेल्पिंग व्हर्ब्स असे दोन टाईपचे व्हर्ब्स असतात जे अतिशय महत्त्वाचे असतात मेन व्हर्ब फॉर एक्झाम्पल सिंगिंग इज अ मेन व्हर्ब अँड इज इज हेल्पिंग व्हर्ब ओके सो एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड विल शॉल कॅन मे माइट ही अशा टाईपचे काही व्हर्ब्स असतात ज्यांना आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो किंवा ऑक्झ्युलरी व्हर्ब्स म्हणतो आणि त्याच्यानंतर येणारं जे मेन व्हर्ब आहे ज्याच्यातून ॲक्च्युअल कृती दाखवली जाते त्यांना आपण मुख्य क्रियापद म्हणतो मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद असे क्रियापदाचे दोन भाग होतात त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे यू हॅव डन द जॉब तू काम केलेलं आहे तू एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे आता या ठिकाणी काम करण्याची क्रिया ही सुद्धा याच्यामधून आपण वर्ब इंडिकेट करतो किंवा काहीतरी कृती दाखवली जाते त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एडवर्ब क्रियाविशेषण याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण अडवर्ब इज यूज टू ड समथिंग टू द मिनिंग ऑफ वर्ब म्हणजे वर्बच्या मिनिंगमध्ये काहीतरी आणखी एखादी गोष्ट ऍड करण्यासाठी किंवा वर्बला आणखी थोडासा जास्तीचा मिनिंग देण्यासाठी जो काही शब्द वापरला जातो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो क्रियेविषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द किंवा अन ऍडजेक्टिव्ह ऑर अनादर ऍडवर्ब इन अ सेंटेन्स किंवा विशेशन। विशेषण विशेषणाविषयी आणखी जास्तीची माहिती सांगणारा शब्द ज्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो उदाहरणाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर पहा फर्स्ट एक्झाम्पल आहे ही रॅन स्लोली म्हणजे रॅन रनिंग धावण्याची क्रिया आहे तर तो कसा धावत आहे स्लोली धावत आहे अगदी हळूवार धावत आहे म्हणजे तो हळूवार धावत आहे तो कसा धावत आहे हाऊ ही इज रनिंग इज रनिंग स्लोली सो दिस इज कॉल्ड ॲज ॲडवर्ब क्रियेविषयी जास्तीची माहिती सांगणार धावण्याची क्रिया रनिंग रनिंग ही एक क्रिया आहे आणि ही क्रिया कशा पद्धतीने होते हे इंडिकेट करण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर नाऊ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर नाऊ आता ॲडजेक्टिव्ह आहे पहा फ्लावर फ्लावरविषयी जास्त जे विशेषण या ठिकाणी यूज केलेलं आहे फ्लावरसाठी तर ते ब्युटिफुल आहे तर आता आपण वाक्यामध्येच या ठिकाणी डेफिनेशनमध्ये म्हटलं की अशा कुठ असा एक शब्द आहे की जो ॲड्झेक्टिव्ह वर्ब आणि ॲडवर्ब यांच्याविषयी जास्तीची माहिती सांगणारा किंवा त्यांच्यामध्ये थोडीशी जास्त अशी मिनिंग देणारा असा कुठला शब्द आहे तो म्हणजे क्रियाविशेषण आहे तर आता या फ्लावरसाठी आपण म्हटलं की इट इज दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर आता व्हेरी इज अ ॲडवर्ब ओके okay? सो so, जास्तीची माहिती सांगणारा शब्द आहे त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो नेक्स्ट एक्झाम्पल इज राम रिमेंबर्स एनी वर्ड क्विकली राम कुठली गोष्ट तात्काळ रिमेंबर करू शकतो आठवू शकतो म्हणजे राम कुठली गोष्ट आठवतो रिमेंबर इज रिमेंबरिंग इज अन ॲक्शन ही एक कृती आहे क्रिया आहे परंतु ती कशा पद्धतीची क्रिया आहे तर ती क्वीक आहे क्वीक आहे तात्काळ आहे हे दाखवण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो किंवा क्रियाविशेषण म्हणतो नेक्स्ट एक्झाम्पल आहे सी इज क्वाईट राईट ओके ती थोडीशी बरोबर आहे आता ती बरोबर आहे सी इज राईट सी इज डूईंग समथिंग गुड सी इज डूईंग समथिंग राईट बट हाऊ क्वाईट थोडीफार हा जो शब्द दाखवतो ज्याला आपण क्वाईट म्हणतो तर हा शब्द म्हणजेच ॲडवर्ब आहे ठीक आहे तर यालाच आपण क्रियाविशेषण असं मराठीमध्ये म्हणतो यू कॅन अंडरस्टँड इन इंग्लिश ऑल्सो आय हॅव गिव्हन फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल्स ओनली नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच इज ॲडजेक्टिवज ज्याला आपण विशेषण म्हणतो ॲड्झेक्टिव्ह इज अ वर्ड यूज टू ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ नाव म्हणजे नामाविषयी काहीतरी विशेष माहिती सांगणारा शब्द ज्याला आपण ॲड्झेक्टिव्ह म्हणतो किंवा नामामध्ये काहीतरी मिनिंग देण्यासाठी नामाला काहीतरी विशेष अर्थ प्राप्त करून देण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो ॲड्झेक्टिव्ह म्हणतो आता ॲडजेक्टिवचे सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत परंतु आपण इतक्या डिटेलमध्ये न जाता आपण एक सरफेस लेवलवर या ठिकाणी त्याचं इंट्रोडक्शन पाहत आहोत तर फॉर एक्झाम्पल दिस इज अ युनिक प्लॅन व्हॉट टाईप ऑफ प्लॅन इट इज युनिक क्वालिटी दाखवतं ते ठीक आहे की कशा टाईपचा प्लॅन आहे त्याच्याविषयी विशेष माहिती सांगतं तो प्लॅन कसा आहे युनिक आहे नेक्स्ट इज दे फॉर्म अँड आयडियल कपल ओके त्यांनी कसं एक कपल फॉर्म केलेलं आहे आयडियल आदर्श नेक्स्ट इज दिस इज अ ब्युटिफुल गार्डन ते गार्डन कशा टाईपचं आहे त्याच्याविषयी विशेष माहिती काय आहे तर ते सुंदर आहे तर याला आपण विशेषण म्हणतो आणि नेक्स्ट वर्ड आहे ही अ ब्रेव बॉय तो मुलगा आहे परंतु कसा आहे तो शूर आहे ब्रेव आहे ही सग या सर्व विशेष गोष्टी सांगण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण विशेषण म्हणतो नेक्स्ट इज प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय अतिशय महत्त्वाची श शब्दांची जात किंवा पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश ग्रामरमध्ये ती म्हणजे प्रिपोजिशन प्रिपोजिशन इज अ वर्ड यूज विथ अ नाउन ऑर नाऊन हे नामासोबत आणि सर्व नामांसोबत वापरलं जातं नाऊन प्रो नाऊन टू शो हाऊ द पर्सन ऑर थिंग डिनोटेड बाय द नाउन ऑर प्रोनाउन स्टँड्स हाऊ द पर्सन ऑर थिंग डिनोटेड बाय नाउन ऑर प्रोनाउन स्टँड्स इन रिलेशन टू समथिंग एल्स किंवा यालाच आपण असं म्हणतो की एखादा व्यक्ती किंवा एखादी वस्तू यांचं रिलेशन एखाद्या दुसऱ्या गोष्टींशी काय आहे हे दाखवण्याचं थोडक्यात काम जो शब्द करतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो फॉर एक्झाम्पल ही मेट मी ॲट मिड नाईट पहा तो मला कधी भेटला रात्रीच्या वेळी भेटला आता माझं आणि त्या रात्रीचं यांचं काय रिलेशन आहे हे दाखवण्याचं काम कोण करतो तर तो ॲट नावाचा शब्द करतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय किंवा प्रिपोजिशन म्हणतो इट ॲड्स समथिंग और गिव्ज मिनिंग और शोज रिलेशन टू दिस समथिंग एल्स और हाऊ नाऊन ऑर प्रोनाउन स्टँड्स इन रिलेशन टू समथिंग एल्स नाम किंवा सर्वनाम हे दुसऱ्या एखाद्या गोष्टीच्या रिलेशनमध्ये कसं उभं राहतं किंवा कसं दाखवलं जातं त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो नेक्स्ट आहे बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय या ठिकाणी प्लेस दाखवतं प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस प्लेस प्रिपोजिशन्स ऑफ टाईम प्रिपोजिशन्स ऑफ मॅनर असे वेगवेगळ्या टाईपचे प्रिपोजिशन्स आहेत त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे प्रिपोजिशन ऑफ प्लेस तर आहे एक्झाम्पल बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय इन इज द प्रिपोजिशन नेक्स्ट इज शी वॉज बॉर्न ऑन इलेवन्थ एप्रिल नाईन्टीन नाईन्टी नाईन आता या ठिकाणी टाइम दाखवतं प्रिपोजिशन ऑफ टाइम शब्दयोगी अव्यय वे हे काय दाखवतं या ठिकाणी वेळ दाखवतं सी सी इज अ फॉन्ड ऑफ म्युझिक पहा आता म्युझिकचा आणि त्या पर्टिक्युलर पर्सनचा ही इज अ फॉन्ड ऑफ म्युझिक सॉरी तर यांचं काय रिलेशन आहे हे कुठल्या रिलेशनमध्ये स्टँड होतात तर हे डिनोट करण्याचं दाखवण्याचं काम कोण करतं तर प्रिपोजिशन करतं दॅट्स वाय प्रिपोजिशन आर वेरी युजफुल प्रिपोजिशन हे शब्दाला शब्दामध्ये किंवा त्या वाक्याला एक चांगला मिनिंग प्राप्त करून देतात आणि प्रिपोजिशनमुळेच आपल्याला असं कळतं की आपण त्या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये नेमकी काय मिनिंग आहे त्या वाक्याचा हे समजून घेण्याचं काम सुद्धा आपण प्रिपोजिशनच्या माध्यमातून करू शकतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो अर्जुन फॉट विथ करेज नेक्स्ट सेंटेन्स आहे अर्जुन कसा लढला करेजनं लढला धैर्यानं लढला सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ प्रिपोजिशन दैट इज एज शब्दयोगी अव्वे त्यानंतर नेक्स्ट आहे उभयानयुग उभयान बी अव्हे मराठीमध्ये थोडंसं उच्चार करण्यासाठी थोडंसं अवघड आहे किंवा हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इंग्लिश लँग्वेज शिकत असताना आपण मातृभाषेतून इंग्रजी शिकतो त्यामुळे आपल्याला खूप उशीर लागतो तर त्याचं कारण आहे की आपण इंग्लिशमधून इंग्लिशचे मिनिंग जर इंग्लिश टू इंग्लिश समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इट वुड बी व्हेरी इझी टू अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर सो कंजेक्शन म्हणजे काय कंजेक्शन काय करतात असा एक शब्द आहे की दोन वाक्य किंवा सेंटेन्स किंवा वर्ड्स यांना जॉईन करण्याचा कनेक्ट करण्याचं काम करतो त्याला आपण कंजेक्शन असं म्हणतो तर कंजेक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन्स कनेक्ट्स टू वर्ड्स ऑर सेंटेन्सेस ओके फॉर एक्झाम्पल वेट अंटील आय कम आता वेट अंटील आय कम कधीपर्यंत वाट पहा जोपर्यंत मी त्या ठिकाणी येत नाही किंवा येईल तोपर्यंत सी इज इंटेलिजंट बट लेझी आता ती हुशार आहे परंतु कशी आहे लिझिया आलशिया आहे म्हणजे या दोन त्या व्यक्तीच्या दोन अशा टाईपच्या क्वालिटीज दाखवण्याचं काम त्यांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं कंजक्शन्स करतं ज्याला आपण उभयान बी अव्यय असं म्हणतो ही इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हार्ड वर्किंग दिस इज ऑल्सो नॉट ओनली बट ऑल्सो इज ऑल्सो कंजक्शन नेक्स्ट इज यू वोंट गेट सक्सेस अनलेस यू वर्क हार्ड म्हणजे तुम्ही जर कठीण परिश्रम नाही केलं तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही या दोन वाक्यांना यू वर्क हार्ड आणि यू वोंट गेट सक्सेस या दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोण करतं किंवा कनेक्ट करण्याचं काम कोण करतं तर ते आहे कंजक्शन्स नेक्स्ट इज ही सो पुअर दॅट ही कॅनॉट अफोर्ड अ कॉस्टली मोबाईल म्हणजे तो इतका गरीब आहे दोन शब्द आहेत त्या ठिकाणी पुअर दॅट ही कॅनॉट अफोर्ड कॉस्टली मोबाईल आता ही इज सो पुअर हे एक सेंटेन्स झालं दॅट दॅटनं आपण या ठिकाणी कनेक्ट केलं किंवा जॉईन केलं आणि पुढचं सेंटेन्स असं केलं ही कॅनॉट अफोर्ड कॉस्टली मोबाईल म्हणजे या ठिकाणी दोन वर्ड सेंटेन्स किंवा फ्रेजेस यांना जॉईन करण्याचं कनेक्ट करण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण कंजक्शन्स असं म्हणतो हे लक्षात घ्या याचे इंग्लिशमध्ये सर्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत एक्झाममध्ये सर्व काही इंग्लिशमध्येच विचारले जातात बट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन इन मराठी अँड लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच और शब्दाची जात आहे लास्ट ती म्हणजे केवल प्रयोगी अव्य ज्याला आपण इंटरजेक्शन्स म्हणतो इंटरजेक्शन इज अ वर्ड यूज टू एक्सप्रेस सम सडन फीलिंग्स अचानक निघालेले उद्गार दाखवण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय किंवा इंटरजेक्शन्स असं म्हणतो फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण रा वी हैव ओन द मॅच आपण एखादी अचानक आपल्या तोंडून निघालेले उद्गार किंवा एखादी भावना ती व्यक्त करण्यासाठी जो काही शब्द आपण उच्चारतो ओ ओ माय गॉड असं ज्यावेळेस म्हणतो तो, oh, oh तो शब्द म्हणजेच इंटरजेक्शन्स तुमच्या फिलिंग्स तुमच्या भावना अचानक निघालेले उद्गार हे दाखवण्यासाठी दुसरं एक्झाम्पल आहे लास हिज नो मोर म्हणजे एखादी दुःखद घटना सांगायची असेल तर अचानक आपण आपणास कुठली तरी एक ब्रेकिंग न्यूज मिळते की दॅट पर्टिक्युलर पर्सन इज नो मोर इन दिस वर्ल्ड देन सडनली वी अट्टर दी वर्ल्ड लाईक अलास हिज नो मोर और नेक्स्ट सेंटेंस इज ओ अ व्हॉरिबल इन्सिडेंट इट इज किती भयानक ही गोष्ट आहे अचानक तुम्हाला कुठली तरी माहिती मिळते त्यावेळेस तुम्ही उच्चारता ओह व्हॉट व्हॉरिबल इन्सिडेंट इट किंवा तुमच्या समोरासमोर एखादी ॲक्सिडेंट झालेला असेल तुमच्यासमोर तर त्यावेळेस तुम्ही म्हणता ओ माय गॉड इट्स अ व्हॉरिबल ॲक्सिडेंट लाईक दिस तुम्ही अचानक तुमच्या भावना या ठिकाणी एक्सप्रेस करता त्यालाच आपण काय म्हणतो इंटरजेक्शन्स किंवा नेक्स्ट आहे वाव वट अ वंडरफुल सीन टीज किती किती सुंदर असा नजारा आहे किती किती आश्चर्यकारक असा नजारा आहे किंवा जे काही तुमच्या तोंडून शब्द उच्चारणार आहात तुम्ही त्यालाच आपण काय म्हणतो इंटरजेक्शन सो so, आय होप uh, तुम्हाला सर्वांना uh, ज्या काही पार्ट्स ऑफ स्पीच मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या समजल्या असतीलच तुम्ही व्हिडिओ परत एकदा पॉज करून पाहू शकता एक एक uh, पार्ट्स ऑफ स्पीच समजून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला पुढे इंग्लिश ग्रामरमध्ये सेंटेन्स बनवताना किंवा एखादी गोष्ट आयडेंटिफाय करताना तुम्हाला या पार्ट्स ऑफ स्पीचचा खूप उप उपयोग होतो सो विथ दिस थँक्यू व्हेरी मच लाईक सबस्क्राईब अँड शेअर माय व्हिडिओज अँड ऑल्सो सबस्क्राईब टू दी चॅनल दॅट इज ई लर्न इंग्लिश थँक्यू व्हेरी मच